हेलो, गुड मॉर्निंग डियर स्टूडेंट्स, वेलकम टू मानोरकर महाराज इंग्लिश स्कूल यूट्यूब चैनल। फर्स्ट इंट्रोडक्शन टू माय सेल्फ इज नशिकेत काले सर, इंग्लिश सब्जेक्ट टीचर, मानोरकर महाराज इंग्लिश स्कूल, शुरूर कासार, डिस्ट्रिक्ट बीड। फर्स्ट इंस्ट्रक्शंस टू schools parents, other parents and students, please press bell icon Manorkar Maharaj English School YouTube channel and subscribe. Good morning everybody, today we are going to learn Standard 7th English grammar and lesson is punctuation. Punctuation means viram chinne. First type of punctuation, now start and I explain you. First type of full stop, it is also known as period. It is used at the end of statement or order. It is also known as period. It is used at the end of a statement or order. It is used complete sentence. It is used order. Example, statement, I have 3 colored pencils. I have 3 colored pencils. Order, sit down. Order, sit down. Statement, I have 3 colored pencil. I have a car. I have a pen. I have a book. Complete sentence. It is used complete sentence. And stop pronunciation. Order, sit down, stand up, raise your hand. All orders and statement, example, other, I am going to school. You are reading a book. पूर्ण विराम, फुल स्टॉप म्हणजे पूर्ण विराम। आपण सेंटेन्स त्या ठिकाणी पूर्ण करतो, वाक्य त्या ठिकाणी काय करतो, पूर्ण करतो, आणि वाक्य पूर्ण करतो पण त्या ठिकाणी स्टॉप घेतो। आपला जो उच्चार आहे सेंटेन्सचा त्या ठिकाणी आपण थांबतो, म्हणजे त्या ठिकाणी आपलं स्टॉप होतं। ज्या ठिकाणी स्पीड ब्रेकर असतं का नाही, एखाद्या आपण जो हायवे असतो त्या हायवेमध्ये ज्यावेळेस आपण गाडी त्या ठिकाणी आपली सुसाट असते, त्या ठिकाणी आपल्या गाडीला 80 ते 90 स्पीड असते किंवा 100 अबोवसुद्धा असते, ज्यावेळेस आपण स्पीड ब्रेकर त्या ठिकाणी येतो त्या ठिकाणी आपली गाडी स्टॉप होते। त्याच प्रकारे फुल स्टॉप म्हणजे त्या ठिकाणी आपण काय करतो, स्टॉप होतो। आय एम गोईंग टू स्कूल, फुल स्टॉप। यू आर ईटिंग अ मँगो, फुल स्टॉप। सिट डाऊन, स्टँड अप, रेज युअर हँड, सल्यूट द नॅशनल फ्लॅग, आपण काय करतो, फुल स्टॉप देतो। म्हणजे स्टेटमेंट असेल किंवा ऑर्डर असेल, आपण त्या ठिकाणी ज्यावेळेस आपलं कम्प्लीट सेंटेन्स आलं त्या ठिकाणी आपण काय करतो, फुल स्टॉप देतो। आता आपल्याला सेकंड टाईप्स बघायचा आहे,
पंक्चुएशन जो कोमा. अ कोमा शोज अ स्लाइट पॉज इन अ सेंटेन्स. त्याठिकाणी पॉज, पॉज म्हणजे थोडंसं थांबायचं आहे आपल्याला, जास्त वेळही थांबायचं नाही, जास्त नाही, थोडा वेळ थांबायचं. इट इज यूज्ड फॉर द फॉलोविंग. आता बघा, ए टू सेपरेट वर्ड्स इन अ लिस्ट वी हॅव अ मँगो ट्री, अ बनाना ट्री, टू नेम ट्रीज अँड अ गव्हा ट्री इन अवर गार्डन. बी टू सेपरेट फ्रेजेस ऑर क्लॉजेस. ॲक्च्युली इफ यू आर इंटरेस्टेड इन वाईल्ड ॲनिमल्स यू मस्ट व्हिजिट दॅट सँक्च्युरी. सी इन रायटिंग कन्व्हर्सेशन प्लीज पे अटेन्शन. द टीचर सेड, शी सेड, दिस इज इंटरेस्टिंग. डी बिफोर ऑर आफ्टर द वर्ड्स ऑर वर्ड्स यूज टू अड्रेस समवन. मम्मी कॅन आय गो आउट टू प्ले विथ फ्रेंड्स. मम्मी कॅन आय गो आउट टू प्ले विथ फ्रेंड्स. या ठिकाणी एक्झाम्पल्स आपल्याला सॉल्व करून दिलेत. बघा, पहिल्या जस येत, वी हॅव अ मँगो ट्री, अ बनाना ट्री, टू नीम ट्रीज अँड अ गव्हा ट्री इन अवर गार्डन. आहेत का नाही कॉमा म्हणजे पॉज आहे. त्यानंतर सेकंडमध्ये ॲक्च्युली त्या ठिकाणी सुद्धा पॉज आहे म्हणजे कॉमा आहे. ॲनिमलच्याच त्या ठिकाणी कॉमा आहे, आहे का नाही. नंतर रायटिंग कन्व्हर्सेशनमध्ये सुद्धा कॉमा आहेत. त्यानंतर या ठिकाणी मम्मी, बघा त्या ठिकाणी मम्मी कॅन आय गो आउट टू प्ले विथ फ्रेंड्स आणि क्वेश्चन मार्क, पुढं क्वेश्चन मार्क आहे. पण त्या ठिकाणी पॉज आहे मम्मीच्या, त्या ठिकाणी पॉज आहे म्हणजे त्या ठिकाणी थोडंसं थांबलेलो आहे, तर कॉमा त्या ठिकाणी द्यावा लागतो. आता मी एक एक्झाम्पल तुम्हाला या ठिकाणी ओरली सांगतो. अनिता, सुनीता अँड राधा आर क्लोज फ्रेंड. अनिता त्या ठिकाणी काय आहे, कॉमा आहे. सुनीता अँड राधा आर क्लोज फ्रेंड्स म्हणजे पॉज आहे. अनिता त्या ठिकाणी पॉज आहे म्हणजे जर आपल्याला त्या ठिकाणी नाउन्स जर थ्री किंवा टू त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी शो दाखवायचे असतील, त्या ठिकाणी इंडिकेट करायचे असतील, तर आपल्याला काय करावं लागतं, त्या ठिकाणी कॉमा द्यावा लागतो म्हणजे आपण पॉज होतो. आता त्या ठिकाणी थर्ड टाईप्स बघा, क्वेश्चन मार्क, प्रश्नचिन्ह. डब्ल्यू एच क्वेश्चनमध्ये लास्टला सेंटेन्सच्या त्या ठिकाणी काय दिलं जातं बघा, क्वेश्चन मार्क दिला जातो. इट इज यूज्ड ॲट द एंड ऑफ अ क्वेश्चन. हाऊ आर यू, व्हॉट इज युअर नेम, कॅन यू होल्ड माय बायसिकल फॉर अ मोमेंट प्लीज. त्या ठिकाणी आहे का नाही क्वेश्चन मार्क, येस. व्हॉट इज युअर नेम, हाऊ आर यू, हु वॉज द ग्रेट किंग ऑफ महाराष्ट्र, हु वॉज द ग्रेट किंग ऑफ महाराष्ट्र, म्हणजे डब्ल्यू एच क्वेश्चनला, तर लास्टला एंडला 100% त्या ठिकाणी काय होतो, क्वेश्चन मार्क येतो. म्हणजे त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह येतं आणि त्या ठिकाणी प्रश्न त्या ठिकाणी म्हणजे तयार केला जातो, क्वेश्चन तयार केला जातो. आणि किंवा त्याच्या अगोदर टू बीची जी रूपे असतात ॲमेझॉन, ते सुद्धा यूज करून त्या ठिकाणी क्वेश्चन मार्क तयार केला जातो. आता लास्टला आहे बघा, या ठिकाणी एक्सक्लेमेशन मार्क म्हणजे उलटं आहे, कोणतं एक्सक्लेमेशन मार्क, उद्गारवाचक चिन्ह. इट इज यूज्ड आफ्टर अन इंटरजेक्शन ऑर एक्सक्लेमेशन. त्या ठिकाणी इंटरजेक्शन ऑर एक्सक्लेमेशन म्हणजे उद्गार काढायचा काहीतरी त्या ठिकाणी, सरप्राईज म्हणजे असं वाटतं. बघा, व्हॉट अ ब्युटिफुल फ्लावर, व्हॉट अ ब्युटिफुल फ्लावर. औच कॉंग्रॅच्युलेशन, औच कॉंग्रॅच्युलेशन म्हणजे त्या ठिकाणी शेवटचा जो लास्ट वर्ड आहे तो त्या ठिकाणी असा प्रेशर दिला जातो. काय दिला जातो, प्रेशराइज केलं जातं. व्हॉट अ ब्युटिफुल फ्लावर, व्हॉट अ बिग स्नेक. औच कॉंग्रॅच्युलेशन, बापरे केवढा साप. ओ माय गॉड. हे एक्झाम्पल आहेत कशाचे, एक्सक्लेमेशन मार्क या ठिकाणी उलटं आय दिलं जातं. आपण या ठिकाणी फुल स्टॉप, कोमा, क्वेश्चन मार्क, एक्सक्लेमेशन मार्क या ठिकाणी आपण काय केले, पंक्चुएशनमध्ये लर्न केले. मानुरकर महाराज इंग्लिश स्कूल या चॅनलला त्या ठिकाणी प्रेस करायचं, बेल आयकॉनला प्रेस करून
सर्वांनी काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. म्हणजे तुम्हाला ईच अँड एव्हरी डे तुम्हाला टीचर्सनी बनवलेला त्या ठिकाणी व्हिडिओ किंवा अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी लिंक शेअर केली जाईल, किंवा त्या ठिकाणी तुम्हाला ज्यांनी सबस्क्राईब केला त्यांना तो या ठिकाणी नोटिफिकेशन भेटेल आणि सर्वांना तो व्हिडिओ बघायला भेटेल. सर्वांनी या ठिकाणी स्टँडर्ड 7 या ठिकाणी इंग्लिश ग्रामरचा हा जो व्हिडिओ तो सर्वांनी बघा आणि हाच होमवर्क या ठिकाणी कंप्लीट करा. फुलस्टॉप, कोमा, क्वेश्चन मार्क, एक्सक्लेमेशन मार्क याचे काही सेंटेन्स बनवा आणि ते बनवून मला माझ्या व्हॉट्सॲप नंबरवर सेंड करा. माय व्हॉट्सॲप नंबर इज 8275941781. यावर तुम्ही सर्वांनी सेंड करा आणि सर्वांनी हा जर व्हिडिओ माझा आवडला तर लाईक्स करा आणि त्याला जर खूपच आवडला तर तो दुसऱ्यांना शेअर करा आणि खूपच आवडला तर त्यावर कॉमेंट्स द्या आणि कॉमेंट्स दिल्यानंतर सर्वांनी या ठिकाणी मला म्हणजे मी आय एम नशिकेत काळे सर या ठिकाणी पुन्हा तुम्हाला तितक्याच उमेदीनं तुम्हाला बाय टुमारो व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करून तुम्हाला त्या ठिकाणी माझ्याकडून जी टीचिंग लर्निंग प्रोसेस आहे ती इफेक्टिव्ह करण्याचा मी प्रयत्न करीन. आणि सर्वांनी कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जी त्या ठिकाणी सिच्युएशन तयार झाली याला सर्वांनी सामोरे जाऊन आपल्याला या ठिकाणी त्या कोरोनाला हरवायचं आहे आणि जो आणि आपण पुन्हा जिंकून पुन्हा या ठिकाणी म्हणजे जिंकायचं म्हणजे कसं की आपल्याला घरीच राहायचं आहे, त्याचा त्या ठिकाणी कुठलाही कॉन्टॅक्ट होऊ द्यायचा नाही आणि आपल्या घरी राहून त्या ठिकाणी बी केअरफुल, स्टे होम, स्टे सेफ, बी केअरफुल राहून त्या ठिकाणी त्याला हरवून त्या एक प्रकारे पुन्हा आपल्याला स्कूल ओपन करून त्या ठिकाणी पुन्हा आपल्या स्कूलमध्ये यायचं आहे. स्कूल चले हम आणि आपण पुन्हा स्कूलमध्ये येऊन टीचिंग लर्निंग प्रोसेस पुन्हा एकदा आपली या ठिकाणी इफेक्टिव्ह त्या ठिकाणी चालू होईल आणि सर्वांना जो स्कूलचा आनंद आहे तो मिळेल. आणि सर्वांनी घरीच राहा, समाधान राहा, सॅटिस्फाईड. थँक्स. बी केअरफुल, स्टे होम, स्टे सेफ. थँक्स.